साऊंड ओके आहे का सगळ्यांना गुड इव्हनिंग सगळ्यांना गुड इव्हनिंग लेक्चर साऊंड ओके ना ओके तर साऊंड ओके असेल आपण स्टार्ट करूयात बघा आज आपल्याला वन वनवर्डचं डिस्कस करायचं आहे वन वर्ड सबटिशन बघा वन वर्डचे आपण काही थेरी पार्ट बघितला होता काही वन वर्ड थोडेसे वेगळे असते काही वन वर्ड तुम्हाला प्रीपिक्षस पिक्सेसने मिळतील फॉर एक्झाम्पल एक वर्ड आहे मेडन स्पीच मेडन स्पीच चा मिनिंग काय कोणा सांगतील का है संगते मेडन स्पीच चा मिनिंग काय आहे मेडन स्पीचचा मिनिंग असतो मेडन स्पीचचा मिनिंग असतो पहिलं भाषण आपण एखादी आपण जेव्हा बोलतो एका ठिकाणी तर पहिल्यांदा जे बोलतो दॅट इज कॉल मेडन दुसरं बघा फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झॅक्टली exactly, स्क्रीन uh, जर ब्लर असेल तर तुमच्या साईडना तुमची हे करून घ्या तुम्ही सेटिंग चेंज करून घ्या बघा फॉर एक्झाम्पल आणखी काय ओढ सांग तुम्हाला मी ऑप्टिमिस्ट आणि पेशिमिस्ट काय डिफरन्स आहे दोन मध्ये ऑप्टिमिस्ट आणि पेशिमिस्ट काय डिफरन्स आहे टू वर्डमध्ये आपण वन वर्डचा फक्त एकच पार्ट बघितलेला आहे जो प्रिफिक्सेस किंवा वर किंवा रूट वरती डिपेंड असतो त्याच्या पलीकडेही वन वर्ड भरपूर सारे असतात तुम्हाला सांगता ऑप्टिमिस्ट आणि पेशिमिस्ट काय डिफरन्स आहे दोन मध्ये ऑप्टिमिस्ट आणि पेशिमिस्टमध्ये ऑप्टिमिस्ट म्हणजे काय आणि पेसिमिस्ट म्हणजे काय आय एम ऑप्टिमिस्टिक पर्सन असं मध्ये तुम्ही काहीतरी लिहित असता इंटरनेटवरून काहीतरी आपलं चिपकून हा तर ऑप्टिमिस्टिकचा मिनिंग असतो होपफुल आशावादी याचा मिनिंग आहे होपफुल याचा मिनिंग होप फुल असलेला आशावादी आणि पेशिमिस्टचा मिनिंग असतो निराशावादी याचं मिनिंग आहे निराशावादी याचा मिनिंग आहे निराशावादी आणि याचा मिनिंग आहे आशावादी तर ऑप्टिमिस्टचा मिनिंग असतो आशावादी आणि पेशिमिस्टचा मिनिंग असतो निराशावादी तर बघा आता हे जे आहेत ना याला ॲक्च्युली फक्त याला आय टी हा सपिक्स लागलेला एवढंच आपण सांगू शकतो तुम्हाला मिनिंग माहितीच असं वाटणार आहे माहिती नसेल चालणार नाही आहे बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला आथिस्ट आणि इस्ट आथिस्ट आणि थिस्ट आथिस्ट आणि थिस्ट हा तुम्ही प्रिफिक्सेड सपिक्षस लक्षात ठेवू शकता पण दुसरा वडे ॲग्नॉस्टिक वडे ॲग्नॉस्टिक हा वर्ड तुम्हाला माहिती असावाच लागेल वन वर्ड हे दोन प्रकारचे असतात एक जो सपिक्सेस रूट वर्ड्स यांनी सॉल्व होईल दुसरा जो तुम्हाला माहिती असावा लागेल मला असं वाटतं की मी बाकीच्या टेलिग्राम ग्रुपला आज सकाळी टाकली Uh, मी टाकायला उशीर झाला मला त्याच्यामुळे मी आज घेत असताना फक्त जे रूटवर्ड्स जे आहेत प्रिफिक्सेस सपिक्स किंवा रूटवर्डवरती जे वन वर्ड प्रिफिक्सेस सपिक्सेस आणि वरती डिपेंड आहेत फक्त तेवढेच मी आज डिस्कस करतोय मी मुद्दा म्हणून ज्याचे फक्त तुम्हाला मिनिंग माहिती असावेत जसं की आता एक्सपेक्टेड नाही की मेडनचं मीन तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल स्वॅन स्वाँग स्वॅन स्वांग मी विचारलं तर होऊ शकता काही लोकांना माहिती असेल काही लोकांना माहिती नसेल पण एकदा ती लिस्ट एकदा रीड केली की के के तुम्हाला कळून जाईल त्याचं फॉर एक्झाम्पल दुसरा आणखी एखादा वर्ड आपण घ्यायचा म्हटलं तर समजा क्वेश्चन बघा बघतो पुढे मी ऍक्च्युली इनव्हिन्सिबलचं कोणाला मिनिंग सांगता येईल का इनव्हिन्सिबल इनव्हिन्सिबलचं मिनिंग आहे इनव्हिन्सिबल इनव्हिन्सिबल तुम्हाला व्हिन्सिबल माहिती झाला तर इनव्हिन्सिबल माहिती होईल आणि व्हिन्सिबल साठी तुम्हाला रूटवर्ड हा व्हीआयन माहिती पाहिजे रूटवर्ड हा व्हीआयन माहिती पाहिजे तर बघा या ठिकाणी हा व्हिन्सिबलचा मिनिंग असतो ज्याला तुम्ही जिंकू शकता व्हिन्सिबल विन्सिबलचा मिनिंग असतो दॅट विच कॅन बी कॉनकर्ड ज्याला आपण जिंकू शकतो त्याला म्हणतात विन्सिबल मग इनव्हिन्सिबलचा मिनिंग असतो ज्याला जिंकू शकत नाही ज्याला आपण जिंकू शकत नाही याला हा व्ही आय एन हा रूट याचा व्ही आय एन व्ही आय एनचा चा असतो जिंकणे वन पण फॉर एक्झाम्पल आता न्यूमिस्मॅटिक्स आहे आता न्युमिस्मॅटिक्सला कुठं तुम्हाला हे नाहीये म्हणजे ट्रिक्स नाही याला कुठला रूटवर्ड नाहीये कुठला प्रिपिक्स नाही आहे कुठला सपिक्स नाहीये न्युमिसमॅटिक्सचा मिनिंग असतो सांगते कोणाला स्टडी ऑफ कॉईन्स न्यूमिसमॅटिक्स म्हणजे स्टडी ऑफ कॉईन्स हे माहितीच पाहिजे आपल्याला तर आपण जे बघितलेलं आतापर्यंत वन वर्डचं त्याच्यामध्ये आपण फक्त रूट वर्डवरती प्रीपिक्सवरती सिक्सवरती डिपेंड असलेले क्वेश्चन बघितलेले थेरी बघितलेली तर त्याच्यामुळं मी आज टाकत असताना क्वेश्चन तसेच बघितलेले थेरॉटिकल पार्ट भरपूर जास्त आहे काही पिढे पाणी टाकणारा उशीर झाला तर त्यामुळं होऊ शकतं की तुमचं तो रीड करून झाला नसेल त्याच्यामुळं मी आज फक्त कोणता येणारे जो रूट वर्डवरती किंवा सिक्स वरती म्हणजे बेस असल्याला पार्ट घेणार आहे नंतर आपण जे डायरेक्ट असतील ते रीड केल्यानंतर नंतर आपण वेगळी प्रॅक्टिस घेऊ तर बघा यात लेवलावर तीन का चार क्वेश्चन आपले झालेले आहेत तीन का चार क्वेश्चन ऑलरेडी झालेले आहेत ते पण आपण परत घेऊयात आणि समोरचे बघूयात परत सोबत सॉल्व्ह करत आपण चालेल ना सोबत सॉल्व्ह करू वाढली गॅमी टू लोनली अँड ऑस्टर लाईफ मिझोगॅमी आणि आय थिंक हा क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे या डिस्कस करत असताना बघा आणखीन दुसरा जो हे प्रिफिक्स आहे तर तो, तो दुसरा बघा एम एम आय आय एस एसचा मिनिंग असतो हेट एम आय एस हा तुम्हाला माहीत असू द्या एम आय एसचा मिनिंग असतो हेट एम आय एसचा हेट आणि गॅमीचा मिनिंग काय गॅमीचा मिनिंग काय असतो गॅमी गॅमी अँड्री आणि गायनी तीन वर्ड बघितलेलं आपण तीन वर्ड आपण बघितलेलं आहे एक होतं गायनी दुसरं होतं गॅमी आणि तिसरं होतं अँड्री किंवा अँड्रो तर अँड्रो हा अँड्रोचा मिनिंग असतो मेल गायनीचा मिनिंग असतो फिमेल आणि गॅमीचं मिनिंग आहे मॅरिज याच्यावरती क्वेश्चन येतात याचा प्रूव्ह करून दिला तुम्हाला डायरेक्ट एक्झामचं नाव असं क्वेश्चन याच्यावरती येतात तर गॅमीचा मिनिंग असतो मॅरिज आता गॅमीचा मिनिंग मॅरिज आहे एमआयएस एम आय एस प्रिपी ज्याला लागला त्याचा मिनिंग असतो हेट तिरस्कार वाटलं नोट डाऊन करा खूप टिपिकल वर्ड आहे एमआयएस एम आय एस असतो हेट एम आय एस याचा मिनिंग असतो हेट हेट तिरस्कार हा आसेटिसिझम हा वर्ड आलेला आहे आसिटिक पासून हा वर्ड आलेला आहे आसेटिक पासून आसेटिक या शब्दाचा मिनिंग असतो साधू संत जो साधू संताची लाईफ जगतो त्या इज कॉल आसिटिक पर्सन की ज्याला दुसऱ्याबद्दल हेवा जावा नसतो ज्याला दुसऱ्याबद्दल त्याच्या मनात काही वाईट विचार नसतात त्या इज कॉल आसिटिक पर्सन त्या आसिटिक पासून शब्द बनलेला हा आसेटिसिझम आणि बघा ऍड्रॉइटनेस हा बनलेला आहे ऍड्रॉइट पासून ऍड्रॉइड हा पॉली गॅमी पॉली आणि गॅमी पॉली मीन्स मेनी गॅमी मीन्स मॅरेज त्यानंतर मिजो एमआयस मिन्स हेट गॅमी हेट आहे आसिटिजम हा आसिटिक पासून म्हणला आणि तुम्हाला माहिती स्किलफुल त्याचं कोणता आन्सर आलो होतं बी च फोर बीचं फोर यायला पाहिजे एकाचे सेकंड आणि मला वाटतं हा क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे हा क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे मी स्वतःहून तुम्हाला सांगितलं की आपल्याला याच्यामध्ये आणखीन भरपूर गोष्टी आहेत भरपूर गोष्टी आणखीन आहे स्ट्रेट फॉरवर्ड पण मला माझ्याकडून तुम्हाला पीडीएफ प्रोवाईड करायला वेळ लागला झालेला हा हा पण झालेला आहे आपला झालेला आहे ॲम्बीचा मिनिंग काय असतो टू एमबीचा मिनिंग टू आणि डेस्ट्रस म्हणजे स्किलफुल जो दोन्ही हाताने चांगलं काम करू शकतो दॅट इज कॉल ॲम्बी डेस्ट्रस हा आता झालं ना हवं का थर्ड सेकंड थर्ड सेकंड थर्ड बघा एस काय लव आयन मिनिंग असतो ह्युमन आयन मिनिंग असतो ह्युमन आणि आय एस टीचा मिनिंग असतो पर्सन असा पर्सन जो मानवावरती प्रेम करतो दॅट इज कॉल फिलानथ्रोपिस्ट इंडियामधले सर्वात जास्त फिलानथ्रॉपिस्ट टाटा फॅमिली आणि विप्रो फॅमिली कन्सिडर केलं जाते तर विप्रो असेल आजीम प्रेम जे असेल किंवा रतनी टाटा असेल दे आर फिलान्थ्रॉपिस्ट ते कसे परोपकारी लोक आहे फिलानथ्रॉपिस्ट तर फिलानथ्रॉपिस्टसाठी तुम्ही नंतर वर्ड बघा आथिस्ट आथिस्ट अ प्लस थिस्ट अ प्लस थिस्ट अ म्हणजे नाही थिस्ट म्हणजे आस्तिक म्हणजे मी झाला नास्तिक पेसिमिस्ट आणि ऑप्टिमिस्ट पेसिमिस्ट आणि ऑप्टिमिस्ट तर पेसिमिस्ट मिनिंग काय निराशावादी ऑप्टिमिस्टचा मिनिंग काय आशावादी तर इथं आपल्याला हा निराशावादी पाहिजे निराशावादी फेटलिस्ट फॅटलिस्ट हा शब्द म्हणलेला आहे फेट पासून फेट फेटचा मिनिंग काय असतो फेटचा मिनिंग काय फेट एपीटी म्हणत नाही का माझं नसीबच फुटकय आहे नसीब फेटचा विनिंग असतो नशीब भाग्य लक आता फॅटेलिसचा मिनिंग असतो तुम्ही कधी हे पाहता का आ, ते राशी भविष्य कधी हात दाखवला तुम्ही हात हात दाखवला नाही कोणाला तुम्ही असं नाही कोणाला दाखवलं नाही दाखवले जा ना काय सांगितलेलं आहे येस नावाच्या अक्षर दूर हा तू स्वतःच तू ठीक आहे तोच तोच बघा तो तो फेतरे लिश्ट। फेतरे लिश्ट थो थो परसन, आ, जो ज्याला आपण हात दाखवतो तो त्याला आपण म्हणतो की फेट्रलिस्ट फेटरलिस्ट असतो द पर्सन हु बिलीव्ह इन फेट भाग्यवादी किंवा जो भाग्यवर विश्वास होतो असा पर्सन तर बघा तुम्ही आता आन्सर मला वाटतं मिळून जाईल तुम्हाला मीनिंग असेल अल्लाह लव्हर ऑफ मॅन जो माणसावरती प्रेम करतो तर येचं पैज आपल्याला थर्ड येचं थर्ड पैज म्हणजे फर्स्ट गेला पर्याक्रमांक फोर्थ गेला नंतर बघा आथिस्ट अ पर्सन हु डज नॉट बिलिव्ह इन गॉड बीच फर्स्ट पाहिजे बीच फर्स्ट आहे सीचं बघा मग आता पेशिमिस्ट निराशावादी निराशावादी म्हटलं अ पर्सन हु लुक्स ऍट द डार्क साइड ऑफ थिंग म्हणजे सीचं पेज आपलं फोर तर सीचं फोर पैज कोणतं पाहिजे आपलं थर्ड वाला म्हणजे थर्ड इच झालं नाही झाला फक्त इन विनिसिबल सांगितला क्वेश्चन आन्सर सांगितलं क्वेश्चन आन्सर बघितलं आपल्याचं झालं का सर थर्ड आन्सर आहे का थर्ड आन्सर आहे यायचं ठीक आहे ओके कोणता आहे अंकुश मोटेला ज्योतिषाने सांगितलं भविष्यावाला म्हटलं लग्न करू नको तुला लग्नासाठी पोरगी भेटा आणि ते सांगणं पहिलं <laughs> तू सांगतो की लग्न करू नको मला वाटतं डिफिकल्ट नाही काही फार जास्त डिफिकल्ट नाही याचा आन्सर काय असणार आहे वन हु डज नॉट बिलिव्ह इन गॉड जो गॉड मध्ये बिलिव्ह करत नाही त्याचा आन्सर काय असेल आतिष्ट त्याचा आन्सर असेल आतिष्ट म्हणजे आय्सर तुमचं सेकंड सॉरी काहीच नाही त्या क्वेश्चनला फक्त त्याने आता अप्लिकेशन बेस्ड पद विचारलं बाकी काहीच नाहीये त्या प्रश्नाला त्याने अप्लिकेशन बेस्ड पद विचारलं बाकी काही नाहीये इतका वे, इतका वे, इन अँड सेन इंग्लंड देअर वाज द गव्हर्नमेंट बाय द किंग ऑर क्वीन ठीक आहे ना मी असं समजतो माहिती नाही मी असं समजून माहिती नाही पण माहिती आहे सांगितलेलं आपण तरी पण बघता अनारकी फक्त अप्रिपिक्स आहे ज्याच्या पुढे अ लागतो त्याला निगेटिव्ह म्हणतो अनारकीचा मिनिंग असतो अराजकता अराजकता कोणाच गव्हर्नमेंट नाहीये अराजकता अराजकता दुसरा मिनिंग असतो की ज्या ठिकाणी कुठलीच गव्हर्नमेंट नाही आहे आणि त्याचा दुसरा एक मिनिंग असतो अराजक अराजकता माझं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला कुठली सिस्टम नसणे सगळं अस्तव्यस्त असणं मोनॉर्की आणि प्लुटोक्रसी प्लुटोचं मिनिंग सांगितलं होता मला वाटतं विसरणार नाही तुम्ही तुम्ही प्लुटोचा प्लुटोचं मिनिंग आहे रिच अरिस्टोक्रसी याचा मिनिंग असतो की जे चांगले पर्सन असते नोबल पर्सन नोबल पर्सन जे असतात तर नोबल पर्सनचं गव्हर्नमेंट नोबल पर्सन नोबेल चांगले प्रश्न चांगले व्यक्ती त्यांचा आरिस्टोक्रसी मोनार्की मोनो मोनो इथून मी तुम्हाला सांगायला स्टार्ट केली होती मोनो बाय डाय सांगितलं तुम्हाला तो मोनोच मिनिंग असतो वन एकाच गव्हर्नमेंट त्याला आपण राजेशाही म्हणतो राजेशाही हुकुमशाही त्या टाइपचा आहे इन अँडसीन इंग्लंड देअर वाज द गव्हर्नमेंट बाय द किंग ऑर क्वीन याचा आन्सर काय पाहिजे मोनार्की राजेशाही किंवा त्याला आपण राजाचं राज राजाचं गव्हर्नमेंट किंवा राणीचं गव्हर्नमेंट असं म्हणतो दॅट इज मोनार्की काय फर्स्ट इतका फास्ट आहे सर काढलं कसं काय याच थर्ड एचं थर्ड बघा बरं आता आता कसं बरं वाटलं मला आता मला किती छान वाटलं तुमच्यामध्ये हा अप्रोच डेव्हलप होणं हे खूप महत्वाचं होतं आन्सर काय येतील काय नाही मला नंतरचा प्रश्न आहे पण हा अप्रोच डेव्हलप होणं खूप महत्वाचं होता हा अप्रोच डेव्हलप होणं याच्यामुळे महत्त्वाचा आहे कारण जेव्हा तुम्ही एक्झामला जाणार आहात इथं तुमचे आता तीस सेकंद वाचलेलेत नाही का तुम्हाला मी काय विचार करू तुम्हाला लक्षात नाही राहिलं तुमचा आन्सर असं स्ट्रेट फॉरवर्ड आलं तर तीस सेकंद तुम्हाला वाचले तीस सेकंद का मुनाफा व्हाय हा तर तीस सेकंद तुम्ही दुसरीकडे वापरू शकता ना आता त्याच्यामुळे हा अप्रोच आहे हा अप्रोच त्याच्यामुळे हे तीस सेकंद तुम्हाला इंग्लिशच्या दुसऱ्या क्वेश्चन तीस तीस क्वेश्चन इंग्लिशच्या दुसऱ्या क्वेश्चनला यूज करता येईल तुम्हाला होऊ शकतं एखादा क्वेश्चन डिफिकल्ट असेल होऊ शकत एखादा क्वेश्चन लेंदी असेल जमत असेल त्याला तुम्हाला वापरता येईल ते काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर त्याच्यामुळं आपल्याला हे गरजेचं होतं आणि मला आवडलं की डायरेक्ट आन्सर सांगितलं की फर्स्ट च थर्ड आहे च थर्ड आहे याचं थर्ड एकाच ऑप्शन आहे आन्सर तेच आहे क्वेश्चन माझ्या घरचे नाही क्वेश्चन माझ्या घरचे नाही तुम्ही व्यवस्थित बघून घ्या म्हणजे आपण क्वेश्चन घरचे घेतच नाही ना एकदा डायरेक्ट क्वेश्चन आहे Uh, नंतर आता ठीक आहे आन्सर तर आलं पण तरी आपण एकदा बघायचं म्हणून बघूया समजा अमेझॉन अमेझॉनचा मिनिंग असतो मॅस्क्युलाइन वुमन की एकदम पॉवरफुल वुमन तिचे एकदम असं मॅस्क्युलाइनचा मिनिंग जनरली मॅस्क्युलाइन हा जनरली रिलेटेड टू uh, पर्सन म्हणजे मेल असतो आपण जे बॉडी बिल्डर म्हणतो ना बॉडी बिल्डर तर बॉडी बिल्डर वुमन त्याला अमेझॉन म्हणतात ॲनिमल विच लिव्ह ऑन फिश त्याला काय म्हणतात पिसीवर एकच राहिला मग आता आणि द स्टडी ऑफ स्टेट स्टार्स अँड प्लॅनेट्स दॅट इज ॲस्ट्रॉनॉमी ते आन्सर येणार असे तर तुमचा आन्सर काय पाहिजे तर था च थर्ड पाहिजे तर तुमचा डायरेक्ट आलेलाच आहे आन्सर ते बघा मला वाटतं भरपूर लोकांचं हे तर क्लिअर झालं होतं पहिलं डीचं फोर पेज म्हणजे पर्याक्रमांक फर्स्ट गेला पर्याक्रमांक थर्ड गेला म्हणजे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन आता सेकंड हँड फोरला करायचं सेकंड हँड फोरला जर करायचं असेल तर आता बघा दुसरं तुम्हाला माहिती आहे एक पॅनेशिया पॅनेशिया म्हणजे स्वतः म्हणजे पॅने पॅनचा मिनिंग असतो ऑल पॅनेशियाचा मिनिंग असेल क्युअर फॉर ऑल मी सांगितलं तुम्हाला पाने किले सियाको रामनेलिया बान पॅनेशिया म्हणजे रामबाण पॅनेशियाचं म्हणजे रामबाण मग म्हणजे रामबाण आहे तर बघा बरं आता कोणता येईल समथिंग दॅट विल पुट राईट right ऑल ट्रबल्स जे सर्व दुःख आपलं कमी करून टाकेल हा पॅसिफिक शब्द होऊ शकता काही लोकांना माहिती नसेल याला लक्षात कष्ट व्हायचं याच्यामध्ये शब्द आहे पॅसिफिक 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 महासागर माहिती तुम्हाला पॅसिफिक महासागराला मराठीत काय म्हणतात प्रशांत महासागर पॅसिफिक महासागराला आपण म्हणतो प्रशांत महासागर पॅसिफिकचा मिनिंग असतो शांत पॅसिफिकचाच मिनिंग आहे शांत आता पॅसिफिकचा जर मिनिंग शांत आहे तर बघा शांती श्री ठेवून तो वर्ड बघू निकडं आणि मग पेडंटिक जरी तुम्हाला माहिती नसेल राहिलेलं पेडेंटिक आहे आन्सर काही सांगा मला मला वाटतं अ पर्सन हू बिलिव्ह दॅट ऑल आर रॉंग म्हणजे शांतता प्रिय तर याचं फर्स्ट पाहिजे म्हणजे आय समजायला पाहिजे सेकंड याचं तुम्हाला सेकंड याच्यामध्ये जर का तुम्ही पॅसिफिस्ट नाही गेले असते तर डायरेक्ट आन्सर आलं होतं मी जी लिस्ट तुम्हाला दिलेली त्या लिस्टमध्ये सर्व आहे पॅसिफिस्ट वगैरे सगळे असणार आहे लिस्ट मध्ये सर्व वर्ड असणार ते तर बघा जर तुम्ही पॅसिफिस्ट तुम्हाला माहीत असता तर येच फर्स्ट आहे तर तुम्हाला परत ते आपले मुनाफा झालाच असता परंतु मी तुम्हाला डायरेक्ट इथून तुम का नाही गेलो का वर्ड आपण आता पण डिस्कस केला नव्हता आणि मग तुम्हाला सीट प्रोव्हाइड करायला पण थोडासा वेळ लागला म्हणून झालं होतं म्हणजे ऍक्च्युअली ती माझी चुकी आहे मला ती म्हणजे टेलिग्रामला टाकायला थोडंसं उशीर झालं इतका वे काय ब्युरोक्रेसी सांगितलं ते यू आर गोइंग टू बी ब्युरोक्रॅट तुम्ही शेवटी नवकरच राहणार आहे हे म्हटलं आपण काय काय ब्युरोक्रेसी काय आन्सर येईल मग ऑफिशियल्स सी वनली सी कोणता येईल सेकंड वाला इजी होता हा हा खूप इजी होता बघा बरं हा क्वेश्चन जे माहिती आहे त्याने बघा पहिलं जे माहिती त्याने पहिलं बघा एकदा नोट्सचा व्यवस्थित स्टडी केला नंतर तुम्ही करू शकता पुढं <laughs> पॉप्युलिस्ट स्नोप स्पाय फिलान्थ्रॉपिस्ट तर तुम्हाला फिलान्थ्रॉपिस्ट माहीत झाला आता फिला अँथ्रोपिस्ट लवर ऑफ मॅनकाइंड पुढे झाला तेच फर्स्ट वालच ना डीचं फर्स्ट येईल ना दुसऱ्यांना मदत करणारा तर डीचं फर्स्ट पाहिजे डायरेक्ट आन्सर आलं ना डायरेक्ट आन्सर आलं इथं पण डीचं फर्स्ट पाहिजे आपला डीचं फर्स्ट पाहिजे दुसऱ्यांना मदत करणारा दुसऱ्यावरती प्रेम करणारा अ पर्सन हु हेल्प दोज हु आर इन ट्रबल लव्हर ऑफ मॅन काँड तोच झाला ना दुसऱ्यांना मदत करतो तर डीचा फर्स्ट पाहिजा डीचा फर्स्ट आला तर आन्सरच आलं मला सांगायचं काय तुम्हाला स्नूपचा मिनिंग माहिती नाही काही आडत नाही तुमचं तोच तर अपुर डेव्हलप करायचा ना कुठं पाठ करत बसणारे वीस वीस एकवीस एकवीस अभ्यास -एक 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 करायचा त्यात इंग्लिशचं बरं झेंजर घेऊन टाकायचं तर जे माहिती आहे बघूयात ना आपण स्नूपचा मिनिंग माहित नाही ठीक आहे नाही माहित पॉपुलिशचं मिनिंग आपल्याला पण तर माहिती आहे तर डीचा फर्स्ट पाहिजे बघा चेक कोणाचा कोण कोणते आलेले तुम्ही आपलं करत बसा ते स्पायन पण देऊ तुम्ही स्पायना पण देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही स्पाय म्हणजे सिक्रेट एजंट म्हणजे सीचं काय पाहिजे आपल्याला सीचं पाहिजे फोर्थ सीचं फोर्थ पाहिजे आय थिंक सीचं पण फोर्थ एका ठिकाणी सीचं पण फोर्थ एका ठिकाणी त्याने गेलं तुम्ही तरी चालतं काय हरकत नाही स्पायने गेलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाहीये हा झाला होता हा झाला होता आपला क्वेश्चन हा क्वेश्चन आपला अगोदर झालेला आहे हा क्वेश्चन आपला अगोदर झालेला आहे काय काय बरोबर आहे Uh, क्लास्ट्रो फोबिया म्हणजे भीती त्या भीती रिलेटेड मला वाटतं एकच वर्ड इथं डीचा थर्ड ए आणि डीचा थर्ड एकच पर्याय कोणता पर्याय तो फर्स्ट वाला तर आन्सर तुमचं पाहिजे फर्स्ट वाला मला वाटतं डायरेक्ट आयन्सर होईल तुमचं डायरेक्ट आयन्सर येईल तुम्हाला कुठंही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये आय ऍक्ट ऑप किलिंग वन्स वन फॅमिली जिनोसाइड, होमिसाइड, सुसाइड का पैट्रिसाइड. झालं कन्फ्युजन डोकं लावा थोडस थोडस डोकं लावा थोडस डोकं लावा झालं कन्फ्युजन झालं कन्फ्युजन पॅटरी साइड म्हणजे काय होतं बाजारला सुसाइड स्वतः कन्फ्युजन होमिसाइड आणि जिनोसाइड होमिसाइड काय होतं अरे सांगितलं होतं ना होमिसेपियन्स मानवाची हत्या करणे इथं मानवाची हत्या आहे का वन्स वन फॅमिली कोणाची फॅमिली असेल डॉगची फॅमिली असते प्लांटची फॅमिली असते कोणाची शकते तर बघा तर होमी होमी साईड मानवाची असत्या पण फॅमिलीत फक्त मानवाची फॅमिली असते असतोच काही आहे नाही गेला ना नाही त्यांनी विचारलं जीन्स नाही विचारलं त्यांनी जीन्स नाही विचारलं त्यांनी शब्द रेस पण बघा ना तीन ऑप्शन काढून टाकले आहे जिनो साइड होतं आणि आयोगाने पण दिलं जिनो साईडचं आहे हे नाही विसरणार तुम्हीच हसला रे तू लयच हसला तू कस का हसला कस्टम ऑफ हॅविंग मेनी वाईज काय अरे एकच शब्द आहे ना पॉलीसाठी मेनी पॉली संपला विसर हो 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थँक्यू 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 हा ऍक्च्युअल वर्ड असायला पाहिजे होता पॉली गायनी ऍक्च्युअल वर्ड असायला पाहिजे होता पॉली गायनी असायला पाहिजे होता पॉली गायनी नाही दिला आता सांगा काय घेऊ छान आहे बरं झालं माझ्या लक्षात पण नव्हता आलं माझ्या लक्षात पण नव्हता आलं तुम्ही सांगितलं बरं झालं काही लोकांना आणखी कळालं नाही ऍक्च्युली इथं पाहिजे होता पॉलिगायनी कारण गायनॉकॉलॉजिस्ट म्हणजे आपण सिरियास रिलेटेड आहे गॅमी म्हणजे मॅरेज रिलेटेड आहे आणि अँड्रो मीन्स मेल रिलेटेड आहे म्हणजे इथं असायला पाहिजे पॉलिगायनी पण नाही दिलेला मग दिलेल्या चार ऑप्शनपैकी तर आपलं ऑप्शन घ्यावं लागणार आहे दिलेल्या चार ऑप्शनपैकी आपला ऑप्शन घ्यावं लागणार आहे तर मग मी कोणता घ्यावा आता तर बघा हा मोनो म्हणजे वन झाला बाय म्हणजे टू मॅट्रोमेनी म्हणजे फक्त लग्न आहे फक्त लग्न आहे मॅट्रोमिनियल वेबसाईट तर फक्त लग्न रिलेटेड वेबसाईट आहे त्याचा काही संबंध नाहीये मग आयन्सर काय ना आपला आन्सर चे पॉलिगॅमिचे पॉलीगॅमी पॉलिगॅमि इथं पॉलिगायनी असतात तर काय काय पॉलिगायन याला असता पण पॉलिगायनी पॉलिगॅमी आरे विशेष संपला हेट्स आणि वुमन हेट आणि वुमन पहिलं हेट आणि वुमन ॲन तर गेला जरी मिस म्हणजे हेट असेल तर ॲन म्हणजे कोण आहे मेल गॅमी म्हणजे मॅरीज वुमन म्हणजे गायनी मग आयन्सर काय राहायचं आपला अरे तीन कसं काय येडे झाले का रे तीन कुठून आलं काय का पाठिमाचे कमेंट असतील कर का द्या तुम्हाला लवकर कळ पाठिमाचे कमेंट हे असं थर्डच होतं का हा मेमोरी तुमची बरं ठीक आहे तर करेक्ट आहे इथं वन हु हेट्स सुमन वन हु हेट्स सुमन येईल तुमचा मी जो गायनिस्ट म्हणजे आय सर आपलं सेकंड वाल मला नाही एक्सप्लेन करायचा लय झाला आता मला नाही एक्सप्लेन करायचं खूप वेळ सांगतो उद्या खूपच सोपे नाही नाही आज खूपच सोपं आले क्वेश्चन आज क्वेश्चनच खूप सोपे आहेत नाही झाला हे कॉल पुढे झाला आता बघा 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 एम आय एस म्हणजे काय एम आय एस म्हणजे काय एम आय एस म्हणजे हेट हेट तुम्ही असं म्हणा ना मी मेसचं हेट करतो लक्षात ठेवा तवाच लक्षात ठेवायचं मी मिसचा हेट करतो लॉजी म्हणजे काय लॉजी म्हणजे काय स्टडी किंवा नॉलेज लॉजी म्हणजे काय स्टडी किंवा नॉलेज आय एस टी म्हणजे काय पर्सन तर वन हु हेट्स नॉलेज आणि असही असही हे बघा तुम्ही असही बघा तुम्ही इथं हेटचा एकच प्रश्न आहे समजा जरी कोणाला हेरेटिकचा मिनिंग माहीत नसेल तेच काम नाही आहे पहा मिस म्हणजे हेट हेटसाठी एकच शब्द इथं म्हणजे सीचं सेकंड पाहिजे सी च सेकंड पाहिजे म्हणजे क्रमांक तुमचा सेकंड गेला फोर्थ गेला आता बघा जो फर्स्ट फोर्थ ऑलरेडी आहे म्हणजे फक्त तुम्हाला बी किंवा डी चेक करायचा बी किंवा डी बी किंवा बी मध्ये झालेला आहे अतिशय अ पर्सन हु डज नॉट बिलीव इन गॉड बी च फर्स्ट पाहिजे बी फर्स्ट म्हणजे कोणतं आयन्सर थर्ड आयन्सर पाहिजे थर्ड नको चला 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 बुक लवर मला वाटतं आजचे क्वेश्चन लय खूपच चिंदी चिंदियात एकदम म्हणजे आज एक्सप्लेन करायला काय मजा हीने काय येणारे प्लुटोक्रसी इज गव्हर्न बाय द रिच प्लुटोक्रसी इज द गव्हर्न बाय रिच असेल तर म्हणजे आन्सर कोणतं पाहिजे आपल्याचं फर्स्ट सगळे चॅप्टर होतील हळूहळू सिक्वेन्सना ते माझ्या पद्धतीने होतील तुमच्या पद्धतीनं नाही ना कुणीतरी कमेंट करताय हा टॉपिक घ्या तो टॉपिक घ्या टॉपिक होतील पण माझ्या पद्धतीनं हा झाला ना झाला हे पण झालं हे पण झालं हा पण झाला तेच 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 ते क्वेश्चन आले आज मला मजाच नाही क्वेश्चन करायला सुनील सांगितलं ना मी पाठवतो म्हणून परत 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 त्याच कमेंट कशाला पाठवतो ना मी वाचला ना मी आता एकच कमेंट तुम्हाला दहा वेळा टाईप करायला लाज वाटणार नाही कंटाळ येत नाही तुम्हाला वाचतो ना <laughs> वो मी वोमी साईड <laughs> आणि जनरली बघा माझं तुमच्या कमेंटकडे फार वेळ जास्त लक्ष नसतं कारण मी काही क्वेश्चन हे पाठ करून नाही आलेलो आहे समोर क्वेश्चन मी ऑपरेटरला सांगतो या चॅप्टरचे क्वेश्चन घे तो ऑपरेटर घेतो तुमच्या सोबत मी सॉल्व्ह करतोय म्हणजे मलाही सॉल्व्ह करावं लागतं मला काही पाठ नाही आहे हा क्वेश्चन आला नाही क्वेश्चन आन्सर हे विषय नंबरिंग पण नाही आला म्हणजे क्वेश्चन पाठ करायला पण मला तुमच्या सोबत सॉल्व करावं लागतात ते त्यामुळं किरण मी आत्ताच आन्सर काय दिलं सगळे टॉपिक होतील माझ्या पद्धतीनं त्यामुळे तुम्ही आता काही दुसऱ्या कमेंट करू नका क्वेश्चन सॉल्व्ह करणं चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्या बघा हा होमिसाईड चा मिनिंग काय असेल द ऍक् ऑफ किलिंग हा पण थोडं थांबा थोडं थांबा चला थोडं थांबा चला जसं की इथं ऑप्शन कंबाईन असतील तर त्यावेळेस थोडीशी केअर घेत चला थोडीशी केअर घेत चला होऊ शकता क्वेश्चन कुठेतरी ट्विस्ट असेल म्हणजे बी एन सी एन डी e वगैरे या टाइपचं तर बघा आता होमी साईडचं मिनिंग काय होमी आणि साईड होमी आणि साईड मारायचं कोणला पण माणसाला ह्युमनला तर बघा बरं आता द ऍक्ट ऑफ किलिंग ऑफ वन्स फॅमिली मेंबर चालणार आहे का नाही तर जीनो साईड आहे द ऍक्ट ऑफ किलिंग वन सेल्फ सुसाईड द ऍक्ट ऑफ किलिंग ऑफ ह्युमन बिंग बरोबर आहे द ऑफ किलिंग वन्स कम्युनिटी बिलकुल चालणार नाही हा पण जिनो साईडमध्ये जाईल तर आन्सर काय पाहिजे आपला वनली सी सी वनली म्हणजे पर्याय क्रमांक दोन जरी आपल्याला माहित होतं तरी अशा केसमध्ये सिली मिस्टेक होण्याचा खूप चान्स असतो तर त्यामुळं अशा केसमध्ये थोडस बघत चाला होऊ शकतो बी सी एडी अशा केसे सोबत सुद्धा येऊ शकतं हा जाऊ द्या मला नाही घ्यायचा मला नाही घ्यायचा पर्सन हु बिलिव्ह इन द एक्झिस्ट ऑफ गोआर कोण येणार आहे थिस्ट येणार आहे याचा आन्सर असेल थिस्ट एमपी बी एन एमपी एम पी बी एन काही लाईन्स यायचं बन अॅनिमल लिव्हिंग ऑन लँड वॉटर का दोन्हीकडं दोन्हीकडं नाही नाही चालण वेगळं आहे तुम्हाला जे माहिती आहे ते तसं बघा हा फक्त आता काय झालं एमआयएस साठी तर डिसलाईक आला आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगतो काय सांगितलं एम आय एस मध्ये हेट हेट नाही आला तिथं डिसलाइक आला काय फरक पडायला इथं हेट नाही आला ऐवजी डिसलाईक आला येऊ शकतो काय फरक पडते नाही तर आयन्सर तुमचं काय पाहिजे सीचं सेकंड सी अरे एकच आहे सीचं सेकंड सीचं सेकंड एकच आहे फोर्थ वाला हा बघा बरं माझ्यासारखा माणूस तेव्हाच म्हणल बायबल बायबल काही संबंधच नाहीये बिब्लिओचा आणि बायबलचा काही संबंध आहे का महाभारतावाले नाराज नारा होतील कुरान कुरान कुरानवाले ते नाराज होतील बरोबर आहे ठीक आहे तर या ठिकाणी फक्त बायबलचा काही संबंध आहे का नाही आन्सर फोर वाचलं पण नाही वाचायचं गरज पण नाही ना कारण बिब्लिओग्राफीचा आणि बायबलचा काही संबंध आहे का नाही पिरिड यांनी बायबल बायबल दिलं लिस्ट ऑफ बुक्स आर रायटिंग अपॉन वन ऑथर अबाउट वन सब्जेक्ट जे काय असेल ते नंतर बघा पण इथे येणारे आन्सर डायरेक्ट फोर असेल चुकला याला म्हणता सिली मिस्टेक याला म्हणता सिली मिस्टेक रॉंग झालाय काय काय करेल ती हा मी नाही सांगितलं आणि मला काय आलं का मग पण मी तुला काही बोललोच नाही की <laughs> मी तिला कुठे गेला तू आज तू गेला होता कुठं पहिला सांग मला तू उशीर का आला अनिमल्स विच इट ग्रास अँड प्लांट्स ऑब्विसली फक्त ग्रास असेल तर कोण होता ग्रामीवरस फक्त ग्रास असेल तर ग्रामीवर फक्त प्लांट्स असेल तर हार्बीवरस आणि ग्रास आणि प्लांट दोन्ही पण असेल तर हार्बीवरसच तुम्ही कशामुळे कन्फ्युज माहिती माहितीये का ह्या ग्रास आणि प्लांट्स मग तुम्हाला वाटायला सर्वच आहे ऑल असतं तर मग ओमनीवरस असतं नाही आलं ऑनलाईन पण सगळे झाले क्वेश्चन फक्त ट्विस्ट केला जो फक्त ग्रासवरती चर राहतो जो फक्त ग्रासवरती राहतो तो कोणी ग्रॅमी होतो ग्रामीरस जो कोणी प्लांट्सवरती वरती राहतो फक्त तो हार्बी जो सर्वावरती राहतो तो कोणी ओमनीवरस पण जो ग्रास आणि प्लांट दोन्हीवर राहतो तो पण तर हार्बीवरच राहणार आहे ना ग्रास पण एक हार्बे ग्रास पण एक म्हणजे ग्रास पण एक प्लांट आहे ना तर त्यामुळं आन्सर काय तुमच्याच आन्सर असेल हार्बी व्हॉरस मला कोणी कार्नीस आणि कॅनिबल या दोघांमध्ये डिफरन्स सांगेल का कॅनिबल म्हणा फक्त माणसं आणि माणसाच कॅनिबल म्हणजे काय फ्लेस खातो पण कोणाचं माणसाचं म्हणजे तुम्हाला खायचं असेल चिकन नाही खायचं बोकडा नाही खायचा माणूसच खायचा दॅट इज कॉल्ड कॅनिबल दॅट इज कॉल कॅनिबल ठीक आहे हा आणि कारणी म्हणजे कोण आहे कारणी म्हणजे मांसाहारी त्या सर्व येईल पण कॅनिबल म्हणजे मी लक्षात कसं टोल बघायला मी लक्षात ठेवलं बाळ आता बाळ जे आता माझं नाव बाळासाहेबाचे बाळ तर बाळालाच कोणतरी खातो जेव्हा स्टार्टिंगला मी जेव्हा वर्ड बघितला होता वर्ड बघितला तेव्हा मी कॅनिबल बाळापुनास ठेवला आपण लक्षात ठेवायला काय हरकत जात बरोबर आहे तर कॅनिबल तो मी निघे पण याचा आन्सर काय आपलं हार्बी वरस डिफिकल्ट क्वेश्चन आहे रे एखादा फक्त फक्त काय झालं वरसच्या ऐवजी ओर आला विवारी बाकी काय चेंज झालाय नाही काहीच नाही गिव्ह अ सिंगल वर्ड फॉर अ पर्सन हु इट्स ऑल टाइप्स ऑफ फूड काय असणार आहे ऑलराऊंडर बरोबर आहे का ऑलराऊंडर येईल ना काय काय ओमनी ओमनी ठीक पुढचा हा झाला का तर कोणता येणार रेन आय म्हणजे ऑल ऑफिसर्स ऑफिसर्स कोणता आहे ब्युरोक्रस ब्युरोक्रसी नेक्स्ट बघा हजार सॉरी नको 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 ना बघायचं नाही नको नको ना नको नको काही मजा नाही आहे प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग मोर दॅन वन मॅन काय ना रे एंट्री म्हणजे आन्सर असेल थर्ड हा असेल थर्ड म्हणजे खूपच सोपे सोपे मी सगळेच काय साईडला ते मी त्यांना ते सांगितलं सगळे साईड करायचे तर मला वाटतं सगळेच सगळे आले त्यामध्ये खूपच सोपे आहेत काय ऑटोक्रसी एकाच व्यक्तीचं गव्हर्नमेंट एका व्यक्तीचं गव्हर्नमेंट आहे तर एका व्यक्तीचं गव्हर्नमेंट जर असेल तर मार्शल लॉ येईल नाही वन मॅन सेकंड म्हणजे मला असं नाही आज काही एक्सप्लेन करायलाच नाही ठेवल तुम्ही नाही आज मजाच नाही काही सगळे तेच 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 क्वेश्चन आहे मर्डर ऑफ ह्युमन बिईंग काय आहे नारे होमिसाईड मर्डर ऑफ काही लोकांना आज मला काही लोकांना चांगलंही वाटत असेल की मला प्रत्येक प्रश्न राहिला असंही होत असणार <laughs> आहे दोन ग्रुप पडले असणार आज आज दोन ग्रुप पडले असणार आहे की माझ्यासारखे जे लोक की ज्यांना का काही क्वेश्चन सॉल्व्ह करायला मजाच नेऊ राहिली काही लोक की काही असू द्या एक्झामचे नाव पण दिसू राहिले आणि क्वेश्चन पण सॉल्व्ह राहिले ठीक आहे तर त्यात पण आनंद आहे आज कही कभी क्या कभी खुशी कभी गम कहीं खुशी कहीं गम अमजा मसल कि आई अपली तई ची कमेंट नहीं आज रोहिणी रोहिणीताई हाँ ताई तू पैसे मुला रोहिणीताई रोहिणी ती का रोहिणीता कमेंट नहीं होता आज का खूब खूब इजी क्वेश्चन है खूब 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 भयान नको अँथ्रोपॉलॉजिस्ट नाही 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 हा तुमचं सोडा हा इथं मी पण फसलो कोणा लक्षात नाही आलं इथं मी पण फसलो हा वर्ड अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे मी याला कन्सिडर केला ते वेगळा मी त्या हा मी त्याला आहे ना हा काय काय बघा हा वेगळा आहे हा वेगळा आहे हा वेगळा आहे मी नाही येतात फिलानथ्रॉपी सारखा कन्सिडर केला सांगा आंथ्रॉपॉलॉजिस्ट का येईल मी स्वतः कन्फ्यूज आलो त्यामध्ये मी स्वतःच कन्फ्यूज झालोय मला असं वाटतं आन्सर सेकंड असावं मला असं वाटतं आन्सर सेकंड असावं कशामुळं सांग तुम्हाला अँथ्रोपीन झाला ह्युमन लॉजी म्हणजे नॉलेज आय एस्ट पर्सन आता बघा पर्सन स्टडींग जिओलॉजी हाता नाही आहे जिओलॉजी असता पहिला ऑप्शन हा गेला हा क्वेश्चन आहे वेगळा हा गेला पर्सन स्टडिंग कल्चर ऑफ प्रिमिटिव्ह सोसायटी काही संबंध नाही आहे सेकंड आणि थर्ड पर्सन स्टडिंग सायन्स ऑफ बॉडी आय थिंक हा फिजिओलॉजीशी रिलेटेड असावा मला टेक्निकल माहित नाही फिजिओलॉजीशी असावा असं मला वाटतं मला असं वाटतं माणसाच्या जे रेसेस रेशे असतात रेसेस तर रेसेसशी रिलेटेड हा सेकंड असावा परंतु थोडस मला याच्यामध्ये कन्फ्युजन आहे सेकंड आणि थर्डमध्ये त्यामुळे तुमची मला हेल्प मिळाली तर इथं बरं होईल थोडंसं हा तुमची हेल्प म्हणजे गुगलची तुमची हेल्प म्हणजे गुगलची कारण माझा आन्सर तर सेकंड आहे माझा आन्सर मी तुम्हाला सांगितलंय माझा आन्सर सेकंड आहे मी असं तुम्हाला सांगितलं <laughs> स्नेहाताई मानव वंशशास्त्र अरे हो बाबा मानव वंशशास्त्र आहे पण ते मानव इंग्लिश इंग्लिशमध्ये काय म्हणतात बघा नाही आता रेसेस आहे का रेसेस तर ठीक आहे माझं जे आहेसर ते करेक्ट आहे मग तुमचं पर्सन स्टडिंग सायन्स ऑफ प्रेसेस पर्सन स्टडिंग सायन्स ऑफ रेसेस असा अँसर इथं आहे तर सेकंड करेक्ट आहे शुभम का म्हणतो सेकंड आहे सर यूपीसी मध्ये ऑप्शनल आहे ऑप्शनल सब्जेक्ट आहे का अरे तुम्ही युपीसीचा अभ्यास करा लागले का हा नाऊनचा माइंड मॅप मला वाटलंच कोणी विचारलं कसं नाही मी मुद्दामून माझ्या मोबाईलमध्ये घेऊन फिरले हा मी हा नाही नाही मी घेऊन फिरवलंय कोणी विचारलंच नाही आणि कोणी विचारणार नव्हतो मी टाकणार पण नव्हतो काय काय नाही तुम्हाला तुम्हाला अपेक्षा होती तुम्हाला अपेक्षा होती की आपल्याला चहा भेटणार पण नाही भेटणार माइंड मॅप मी लगेच टाकून देतोय सगळ्या टेलिंट तुम्ही मी माइंड थांबा मी पहिला माइंडमॅप टाकून देतो तुम्हाला चहा प्यायची माझ्या गुपची प्या पण असं नका का चिड करू सात चहाला त्याच्या वेळेला एक मिनिट माझ्याकडे माइंड मॅप किती वाजता आहे बघून घ्या बरं माझ्या मोबाईल माइंड मॅप किती वाजता आलेला बघून घ्या हाय का हे असं नाही हे हे चिड असं चिड नाही करायचं थांबा थांबा, थांबा। थांबा येडे करा तुम्ही थांबणार रे एका में का सगळ्यांना माइंडमॅप आले बघायचा सगळ्यांना माइंडमॅप आला का बघा नाऊनचा जसा सिक्केवा तसं बनवून बघा तर असे आजच्या क्वेश्चनमध्ये काय मजा नाहीये माइंड तर माइंडमॅपला हे करून घ्या उद्या मी रिव्हिजन केलं सर उद्या आपला उद्या आपल्या सकाळच्या सकाळच्या लेक्चर मध्ये अरे हो येऊ हो राहिला येऊ हो राहिला येऊ हो राहिला ये हो मोठा येतो येऊ हो राहिला नाही आला चहा तुम्ही तुँ दुष्काळी भागातल्या गे कधी चहा 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 बघून घेतो बघून तो बुडबुड मारतो चहा पाच थांब आल्या सर बघा आला असेल बघा आता डाऊनलोड तुम्ही करणार बघा आता बेसिक स्पीड पास नाव असेल बघा आलाय जस्ट बघून घ्या उद्या सकाळच्या मध्ये उद्या सकाळी मी घेऊन टाकेल उद्या सकाळच्या लेक्चर म्हणजे रिव्ह्यूजन कसा करायचा त्याचा यूज काय आहे सगळं सांगाल तुम्हाला मी पण ज्यांनी लेक्चर केलेलं आहे त्यांनी आता व्यवस्थित बघा बेसिक नाउन नंबर जेंडर त्याच्यामुळे तुम्हाला एवढंच बघायचं आहे उद्या सांगेल में मी आता त्याला पण मी व्यवस्थित डिस्क्राईब करेल तर मला एक्सप्लेन करायला जवळपास दोन दौ, तास लागणार आहे तेवढ्या पेजेसला हो आहोत ती नाऊन नंबर जेंडरपर्यंत बेसिक पर्यंत जायला आपल्या बेसिकचे सतरा लेक्चर झाले होते मग सतरा लेक्चर का दोन पानात जर म्हटलं काय तू वाचून थोडं दाखवणार मी त्याला सतरा लेक्चर जे दोन ते दोन पानामध्ये ते नाऊन चॅप्टर बघा फक्त तीन पेजमध्ये पूर्ण पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर नंबर चॅप्टर बघा त्या आरचीची स्टोरी नंबर चॅप्टर पेज नंबर आठ ला बघा पेज नंबर आठ ला दिसती का ती आरचीची स्टोरी फ्लोरल्स वेगळा टाईप होता म्युटेटेड फ्लोरल्स वगैरे वगैरे तो दिसतोय आणि मग जेंडरचं तुम्हाला सांगितलं होतं मी आपण थोडंसं असं छोट्या छोट्या ते ट्रिक्स बनवत होत्या फॉक्सचं विक्षण कसं ठेवायचं वगैरे वगैरे काय का डबल फ्लोरला काही का अरे हा ती नाही नाही ती तो तो मराठी फॉन्ट आहे तो मराठी फॉन्ट आहे मराठी फॉन्ट आलेला नाही तो तो मराठी फॉन्ट होता

पण माइंड मॅप झाला तर उद्या सकाळच्या लेक्चरमध्ये सकाळच्या सगळ्या लेक्चरमध्ये आपल्या तेच चालेल माइंड मॅपचं डिस्कशन चालेल मला वाटतं आपल्या सकाळच्या बॅसमध्ये पण सध्या पास्ट टेन संपलाय आपला आता आणखीन फ्युचर सुरू करायचा आहे फ्युचर ट्रेन सुरू करायचा आहे उद्या आपण फ्युचर ट्रेन स्टॉप करणार आहे फ्युचर ट्रेन स्टॉप करून पहिलं आपण माइंड मॅप घ्यायचं काय उद्या टेन संपवायचा चालेल उद्या काय करू उद्या आपण उद्या टेन संपवा आपण उद्या टेन संपल्यानंतर परवा दिवशी माइंड मॅप घेऊयात ठीक आहे मॅप सॅटर्डेज बनला होता मी चहाशी पाजण तुम्हाला मॅप माइंडमॅप बनवला हा बघा नेक्स्ट क्वेश्चन नको रे यार बोर झाला होत ते जाऊ दे यार मी बोर झाला होता तेच तेच क्वेश्चन सॉल्व्ह करून खरच बोर झाला तेच 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 क्वेश्चन आहे

आता हे क्लास चे बरं का हे जे क्वेश्चन आहे हे क्लास थ्रीचे आहेत अगोदरच्या आयोगाचे क्वेश्चन होते आता हे क्लास थ्रीचे आहेत बघू आपण क्लास थ्री मध्ये काही क्वेश्चन वेगळे भेटले तर बघूयात आता ओमनी म्हणजे ऑल ओमनी म्हणजे ऑल आहे परंतु काय झालं गॉड इज ऑल पॉवरफुल पॉवरफुल आहेत पॉवरफुल सीरिटर कोणतं असेल पोटेन्शियल पोटेन म्हणजे पर्याक्रम आपल्याला थर्ड सॉरी 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 कोणता येणार आहे कोणता ॲटो क्रश हा कृषी साह हा कृषी सहाय्यक क्वेश्चन आहे हा जो क्वेश्चन आहे हा कृषी सहाय्यक क्वेश्चन आहे कृषी सहाय्यक आणि कृषी सेवक वेगळा असत का दोन वेगळा टर्म्स आहे का कृषी सहाय्यकचा आहे, आहे हा जो क्वेश्चन आहे हा कृषी सहाय्यकचा आहे हा जो क्वेश्चन आहे हा कृषी सहाय्यकचा आहे तर आन्सर काय लिहित द लाईफ हिस्ट्री ऑफ मॅन रिटर्न बाय हिमसेल्फ स्वतः लिहिलेले स्वतः लिहिलेले तर ॲटो पाहिजे ॲटो म्हणजे पर्याक्रमांक तुमचा सेकंड क्रमांक आला सेकंड म्हणता येईल अनारखे कोणता येईल अरे कस रे क्लेप्टोमेनिया कसं येईल क्लेप्टोमेनिया म्हणजे चोरीची आवड आहे चोरत असताना तो इथं काय मॅडनेस फॉर मनी पैसे जरी मॅड प्लुटो म्हणजे रिच मॅने म्हणजे आवड ज्याला श्रीमंत बनण्याची आवड आहे ज्याला श्रीमंत बनण्याची आवड आहे त्याला प्लुटो मॅने एक पर्सन होतो आपण तर मॅडनेस फॉर मनी मनीचा फोर मॅडनेस फॉर मनीचा फोर कोणता पायरो पायरो म्हणजे फायरणारे परत सांगायचं आता अ लवर ऑफ मॅनकाइंड लव्हर ऑफ मॅनकाइंड काय असेल लवर ऑफ फिलानथ्रॉपिस्ट झाले 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 आज क्वेश्चनला काही नाही आहे खरी गंमत आपण याला बघणार आहे याच्या वेळेस माइंड मॅपच्या वेळेस आता सगळं रिव्हिजन जे आहे ना तुमचं चॅप्टर तसं होणार आहे सगळं चॅप्टर ऍक्च्युली नाऊनला तरी वेगळे होते नाऊन वेगळा आहे नंबर वेगळा आहे वेगळा आहे पण आता जेव्हा प्रोनॉन बघ ना आपण प्रोनॉन ना एकाच ग्राफमध्ये सर्व येणार आहे प्रोनॉन चॅप्टर पूर्ण एका ग्राफमध्ये होऊन जाईल चालेल उद्या सगळे आपण पहिला टेन संपूयात आपला टेन संपल्यानंतर आपण नंतर मग माइंड मॅप घेऊयात चल आज काही मजा नाही आली पण O, oh, tu malı dener hatına?